दुसरी लड़त दोनों विजयी संघम मध्ये आपण पाहता लाखेवली प्रीमियर लीग 2023 सीजन 2 उदय पाटील जर साइडला व्हायचंय आम्हाला काही दिसत नाही ना दोन पंच मैदानामध्ये जाताना रोशन पाटील आणि कमलाकर पाटील सामना 4 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने सलामी जोडी मैदानात योगेश आणि साहिल तर गोलंदाज ऋतिक गडक सामना 4 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने आपण पाहता लाखेवली प्रीमियर लीग 2023 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे मिष्टी 11 नाणेफेकीचा कॉल देवांश 11 संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला पहिला चेंडू घेऊन येतो गावदेवी एंड कडनं ऋतिक खेळण्यासाठी सज्ज होतो योगेश सुरेख चेंडू होता चेंडू आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतो योगेश हा शून्यावर बाद होतो पहिला गडी बाद होतो पहिल्या चेंडूवर हैदराबादचं धावचीच्या रूपाने योगेश हा शून्यावर बाद होतोय कोणतीही धाव न करता आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं नाही अजूनपर्यंत एक बाद शून्य अशी धावसंख्या जीपी एंटरप्राइजेस संघाची खराब सुरुवात म्हणावी लागेल नवीन फलंदाज मैदानात विजय दोन्ही संघाचे 12 प्लेयर दोन्ही संघांचे 12 प्लेयर देवांश 11 संघाचा 12 प्लेयर आलेला आहे नितीन पाटील जीपी एंटरप्राइज दोन्ही संघाचे 12 प्लेयर पोहोचलेले आहेत विजय दुसरा चेंडू सुरेख चेंडू मारलेला आहे आणि फलंदाज बाद होतो धावचीच्या रूपाने कोणताही खाता न उघडता दोन गडी बाद झालेले आहेत जीपी एंटरप्राइजेस संघाचे दोन गडी बाद धावचीच्या रूपाने होतात मला वाटत दोन चेंडूमध्ये दोन धाव बाद अजूनही खातं उघडलं नाही जीपी एंटरप्राइजेस संघाचं आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय तो राहुल नडगे तिसरा चेंडू घेऊन येतो ऋतिक गडक खेळण्यासाठी सज्ज होतो राहुल पॉवर प्लेचा पहिला षटक सुरेख फटका एक धाव पूर्ण होतो दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय परंतु एकच धावीवर समाधान मानावा लागतो तो राहुल याला
खाते उघडलं तर संघाची एक एक धावने संघाची धाव संख्या पुढे सरकतोय एक या ओव्हर दोन गडी बाद षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी साहिल सज्ज होतोय थोडीशी मिस्टेक होतो गोलंदाजाकडनं सुरेख मारलेला फटका तेवढा वन बॉल चौकार खाते उघडलं तर चौकार आणि साहिल याचं धावसंख्या चार ने पडू शकतो धावसंख्या होती ती पाच दोन बाद पाच आता मात्र चांगली फलंदाजी करतोय साहिल आपल्या संघासाठी मागच्या सामन्याचा हिरो आहे साहिल अजूनही पहिले षटकातील काही चेंडू शिल्लक दोन बाद पाच खातं उघडलंय चौकाराने साहिल याने सुरेख फटका तेवढा एक धाव पूर्ण होतो दुसऱ्या धावचा प्रयत्न तीन धावा सहज पूर्ण केल्या जातात या तीन धावांनी संघाची धावसंख्या पडू शकतो धावसंख्या होते ती दोन बाद आठ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे जीपी एंटरप्राइजेस संघ दोन गडी शून्यावर बाद झाले होते त्यानंतर साहिल आपली चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी दोन चेंडूमध्ये सात धावांचं योगदान आतापर्यंत पुढचा चेंडू ऋतिक यांचा उंच मारलाय चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही एक धाव पूर्ण होतोय दुसरे धावाचा प्रयत्न आणि दोन धाव सहज पूर्ण केले जातात धावसंख्या दोन ने पुढे सरकतो धावसंख्या होती ती दोन बाद चौकाला सरळ बॅटने आता मात्र मैदानावर येतोय मजबूत बांध्याचा खेळाडू खऱ्या अर्थाने लाखिवली संघ जेव्हाही लाखिवली संघाचं नाव घेतलं जातं खऱ्या अर्थाने या विभागातील एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जातं अर्थातच मनोज आता मात्र फलंदाजीसाठी आलाय आपण पाहतोय सध्या तरी दुसरं षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकाच्या अखेरीस जर इथून विचार केला तर धावफलकावर धावा येत त्या म्हणजेच दहा धावा धावफलकावर गडी गमावले गेलेत ते म्हणजेच दोन गडी गमावत असताना तीन गडी गमावत असताना दहा धावा धावफलकावर आपण पाहतोय माझे साथी स्कोरर सुजल पाटील मेघनाथ पाटील यांचे छोटे सुपुत्र अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या दरम्यान गती परिवर्तन केलंय जबरदस्त स्ट्रोक आडवा पॅटने कन्वर्ट केला गॅपमध्ये चेंडू चालला एक धाव घेण्याची संधी निश्चित होती एका धावेने इथून मात्र समाधान मानलं जातंय एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकतय धावफलक जाऊन पोहोचतय ते म्हणजेच 11 जागरांमध्ये 11 रन ऑन द स्कोरबोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स तीन गडी बाद 11 धावा धावफलकावर फलंदाजी करणाऱ्या संघाची स्थिती थोडीफार अडखळलेली दिसतेय कारण विकी गेल्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये काहीही करू शकला नाहीये
या दरम्यान स्विच इट करण्याचा प्रयत्न भन्नाट वेग अगदी वेगाने इथून मात्र फसवलं गेलंय. जबरदस्त डिलिव्हरी महेश ब्लॅक डायमंड ऑफ लाखिवली. आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना लेंथ लाईन टप्पा आणि चेंडूमध्ये जी गती असायला हवी ना ती गती मात्र इथून पूर्णपणे धारण करतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन महेश आता मात्र मैदानावर करतोय. गोलंदाजीने इथून मात्र प्रभावित केलंय महेशने. पुन्हा एकदा महेश लॉंग रनअपने आपण पाहतोय 12-13 पावलांचं रनअप. या दरम्यान खोलवर टप्प्या चेंडू अगदी आडवा पॅटने चेंडूला कन्वर्ट केला गेला. एक धाव झाली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. इथून मात्र एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे. एका धावेच्या महत्वाने आपण जर पाहिलं तर धावपलक पुढे सरकतंय. धावपलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 12 घरामध्ये. आपण पाहतोय 12 धावा धावपलकावर. मनोज कडून खूप मोठ्या प्रमाणात संघ अपेक्षा करतो. इथून मात्र मनोजला आक्रमण करावं लागेल. मनोजच्या पॅटमधून आता या दरम्यान मात्र अडव्या बॅटने चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या वर्ण. येणारा हा दर्जेदार मनोज नावाचा ब्रँडेड सावकार. बॅट अँड पॅट मध्ये सुरेख पद्धतीने या दरम्यान मात्र चेंडूला घेतलं गेलं आणि त्यानंतर मात्र फाईन लेग क्षेत्राला क्लिअर करत सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम स्ट्रोक वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली असं म्हणणं अवघड ठरणार नाहीये. मनोजच्या बॅट मधून हा चौकार येतोय. या दरम्यान डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न अडव्या बॅटने. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. अप्रतिम लेंथ आणि लाईन. इथून मात्र टप्पा सुरेख पद्धतीने आताला गेला. पाहिलं की फलंदाज आता मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. लगेच त्या ठिकाणी मात्र गती परिवर्तन केलं. लेंथ बदलवली गेली. आपण पाहतोय धावपलकावरती 16 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांच्या अखेरीस आपण जर पाहिलं पहिलं षटक हाताळलं ऋतिक गडग याने. त्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. ऋतिक गडग याने गोलंदाजी करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 गडी त्या ठिकाणी मात्र प्राप्त केले आणि त्यांनी स्वतः षटकामध्ये धावा खर्च केल्या. त्यामध्ये आपण पाहिल्या 9 धावा ऋतिकने खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहिलं ऋतिक याने 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी. इथून मात्र अग्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. अगदी स्वतः षटकामध्ये 6 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केली आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं महेशच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर हरेश येतोय. टोलमॅन आपण पाहतोय उंच पुऱ्या बांध्याचा हा गोलंदाज. खऱ्या अर्थाने स्वतःच्या उंचीचा वापर इथून करून मात्र गोलंदाजी करावी लागेल हरेश याला. आपण पाहताय LPL लाखिवली प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं. ही स्पर्धा अख्खा लाखिवली केलेगा. खऱ्या अर्थाने भव्य दिव्य आपण पाहतोय ही स्पर्धा. खऱ्या अर्थाने आयोजन नियोजन या स्पर्धेचा जर विचार केला तर सहकार्य मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला लाभलं गेलंय. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं या स्पर्धेला आणि अनेक खेळाडू गावचे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. ना पैशासाठी ना नावासाठी लाखिवली गाव खेळतो फक्त आणि फक्त लाखिवली गावासाठी. या दरम्यान मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू अगदी पंचांचं बोट आकाशाकडे. टोक्रशर चिमट्यात सापडला. इथून मात्र डगआउटला पाठवलं गेलंय. बॅक टू द डगआउट. अजून एक फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला. राहुल इज बॅक टू द डगआउट. नक्कीच आता मात्र मैदानावर ज्या खेळाडूच्या येण्याची पूर्णपणे सर्व प्रेक्षक वाट पाहत होते लाखिवली संघाचा दिग्गज खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जातं. आले आले लगेचच वीर पाटील यांच्याकडून त्याला पारितोषिक लागलं गेलंय. 1 षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थाने तांडील ग्रुपचे मालक आहेत ते योगेश पाटील असो त्यानंतर मोहित पाटील. खऱ्या अर्थाने मोहित पाटील स्लॉक स्वीपचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं. सूरज पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकारास. मोहित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं. मोहित पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. इथून मात्र सचिन पाटील यांच्याकडून 200 रुपये. प्रिन्स पाटील यांच्याकडून 200. आता मात्र आपण पाहतोय 900 रुपयाचं पारितोषिक मोहित पाटीलवर. एका षटकारास 900 रुपये. पाहूया षटकार ठोकतोय का मोहित हरेशच्या विरोधामध्ये. हरेश टू मोहित.
हलक्या हाताने या दरम्यान मात्र ड्राइव्ह करत असताना गॅप मध्ये चेंडू चालला, एक धाव झाली आहे पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? इथून मात्र एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे, इथून मात्र क्लास क्रिकेट दर्शवलं जात आहे. मोहित पाटील याला माहित आहे कारण सध्या जी पोझिशन मैदानावरती आहे ना, संघ अडचणी, तर इथून मात्र गेम घेऊन खेळणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीचा मॅरिटवर फटकेबाजी करत असताना मोहित पाटील, सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटली जाते, खऱ्या अर्थाने इथून मात्र सिंगल धाव घेतली गेली आहे. या सिंगल धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावपळक जाऊन पोहोचतोय, ते म्हणजेच 17 चक्रामध्ये 17 धावा धावपळकावर आपण पाहतोय. पुनश्च एकदा गोलंदाज हरेश वज्रे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच मनोज, याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मनोज गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू ठरला होता. पहा चेंडूमध्ये प्रचंड गती, ब्लॉक होल मध्ये अगदी या चेंडूला हाताळलं होतं. मनोजकडे या चेंडूच्या विरोधामध्ये कोणतंही प्रतिउत्तर नव्हतं. इथून मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इथून मात्र दर्शवत असताना हरेश वज्रे पुन्हा एकदा लॉंग रन अपने, वेगवान चेंडू, अजून एक जबरदस्त चेंडू, अगदी इथून मात्र कोणत्याही प्रकारचा फुटवर्क बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. मनोज खडेकडे स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न करतोय. मोबाईल मध्ये तुमच्याकडे ज्या पद्धतीने नेटवर्क असायला हवं त्याप्रमाणेच क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं हे खूप गरजेचं आहे. इथून मात्र कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा हरेश, या दरम्यान आडव्या पाटने चेंडूला इथून मात्र फेकून दिलंय कन्वर्ट करून, चेंडू चाललाय बिग 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 इट नाव आउट ऑफ द पार्क, बॅटच्या स्लॉट मध्ये घेऊन. आता मात्र अगदी गेल्या 2 चेंडूंचं प्रतिउत्तर देणारा हा संघर्षमय षटकार मनोजच्या बॅट मधून अगदी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, व्हॉट अ ग्रेट शॉट नाव, मिडल ऑफ द बॅट ज्या वेगाने चेंडू आला त्याच्याही दुप्पट वेगाने चेंडू सीमेच्या बाहेर निघून गेलाय. आता मात्र जसंच तसं प्रतिउत्तर दिलं जात आहे, तू शेर तो मे बी सव्वा शेर, आता मात्र इथून दर्शवलं जात आहे मनोजच्या माध्यमातून. मनोज याला खास करून याच फटकेबाजीसाठी ओळखलं जातं, संबोधलं जातं आणि ती फटकेबाजी आता मात्र त्याने प्रारंभ केलाय. मनोज स्ट्राईक एंडला, पुन्हा एकदा हरेश, मनोजचं कॉन्फिडन्स लेवल इथून मात्र वाढलं असेल. आडव्या पाटने अजून एक चांगला चेंडू, पहा या दरम्यान काय घडलंय, पंचांच्या बाजूने वळतायत, पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, अवांतर दाव्याने होतीये वाढ, याला म्हणतात स्पेशर, पूर्णपणे दबावाखाली. आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय हरेश, हरेशवर आता मात्र दबाव आलाय. पाहूया मनोज त्याच्या विरोधामध्ये अजून एखादा मोठा ब्लास्ट करेल का, स्वतःच स्वतःची क्वालिटी सिद्ध करेल का. या दरम्यान ओ हो हो, व्हाट अ डिलिव्हरी, व्हाट अ एक्सलेंट बॉलिंग अटॅक फ्रॉम हरेश, ब्लॉक होल, अगदी इथून मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताला गेला. बॅट जोपर्यंत बॉल पर्यंत जाईल तोपर्यंत चेंडू कधीच निघून गेला होता, फरार झाला होता. अगदी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन हरेश वज्रे, वन ऑफ द क्वालिटी बॉलिंग अटॅक. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. 3 षटकांची अखेरीस आपण पाहतोय धावपळक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 24 चक्रामध्ये 24 रन ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 गडी गमावल्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजेच 24 धावा धावपळकावर. वेल पंच कमी वेल खर्च करायचंय पंच, आपण पाहतोय आयोजन नियोजन प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पर्धा केली जाते. आपण पाहिलं आताशीच ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण लाखिवलीचं व्ह्यू दाखवलं गेलं, व्ह्यू रचना आपण पाहतोय. या दरम्यान पडद्याच्या आड बसलेले प्रेक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. खूप सुंदर आयोजन नियोजन लाखिवलीकरांचं हे, सर्वांनी एकजूट येऊन केलेलं हे ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने सक्सेस ठरत असताना. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय अक्षय लॉंग रनअपने, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. आता मात्र मोहित याची एसटी उडवली आहे, ज्याच्यावर प्रति षटकारास 900 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं तो मोहित आता मात्र डगआउटला, निराश हताश. आता मात्र डगआउटला जात असताना मोहित पाटील बॅक टू द डगआउट.
अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावर येतोय, संघाचा कर्णधार तारणहार हर्षद पाटील. खऱ्या अर्थाने लाखिवली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणारे हे आपण पाहतोय हर्षद पाटील. फलंदाजी असो गोलंदाजी असो अप्रतिम प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत असतो. हर्षद पाटीलच्या बॅट मधून एखादा मोठा स्ट्रोक येईल का? या दरम्यान उभ्या बॅटने चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका चांगला आहे, चेंडू चाललाय त्या ठिकाणी, मात्र लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हरेश एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. आता मात्र स्ट्राईक एंडला गेलेय चेंडूवर, ज्याच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट आला. मनोजला इथून मात्र आक्रमण करावं लागेल, हवाई सफर करावं लागेल मनोजला. पाहूया त्या पद्धतीची फटकेबाजी मनोजच्या माध्यमातून होते का. मनोजकडे इथून मात्र अपेक्षा दर्शवल्या गेल्यात, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी अक्षयने केली आहे ना, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय धावपळकावर धावा आहेत ते म्हणजेच 25. या दोन चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एक धाव त्यांनी खर्च केली आहे. या दरम्यान अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव ताळी पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का त्या ठिकाणी, मात्र गचाळ क्षेत्ररक्षण अगदी सहजरित्या दोन धावा इथून मात्र प्राप्त केल्या जात आहेत. या दोन धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावपलक पुढे सरकतोय. आता मात्र धावपलक जाऊन पोचलं जात आहे ते म्हणजे 27 चकारामध्ये 27 रन ऑन द स्कोरबोर्ड. शेवटचे षटक प्रगतीपथावर पूर्णपणे खराब स्थितीमध्ये पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा संघ. सुनीलजी कांबडी सर, आपण साहेब आपण असतील तर कुठेही असतील तर आपण व्ही आय पी डावीजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खूप मोठा मोलाचा वाटा त्यांचा आहे. खऱ्या अर्थाने पूर्णपणे मंडपाची जी सोय आहे ना ती त्यांनी केली आहे व्यवस्था पूर्णपणे. या ठिकाणी काय घडलंय, पंचांचं बोट आकाशाकडे आणि आता मात्र मनोजला सुद्धा तंबूच्या अस्त्राला जावं लागतंय. ज्या मनोजकडून अपेक्षा लावल्या होत्या खऱ्या अर्थाने तो मनोज आता मात्र तंबूच्या अस्त्राला. बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थाने तुम्ही मैदानावर उतरल्यानंतर अडचणी तर खूप असतील, पण त्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकदही तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहत असतो सातत्याने की चांगला खेळ मैदानावर होत असतो, पण या सामन्यामध्ये गेल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीचं प्रदर्शन केलं होतं त्यानंतर या सामन्यामध्ये पूर्णपणे खराब स्थितीमध्ये. गेल्या सामन्यात जर विचार केला तर 59 धावा धावपलकावर कुठल्या गेल्या होत्या, पण या सामन्यामध्ये कुठे ना कुठे पिछे पडला गेलाय, मागे पडला गेलाय फलंदाजी करणारा संघ. चांगल्या रस्त्याला ज्या पद्धतीने गतिरोधक असतात त्याप्रमाणे चांगल्या व्यक्तीला सुद्धा विरोधक असतात. आपण पाहतोय अनेक चांगल्या चांगल्या व्यक्तींच्या माध्यमातून या स्पर्धेला भेट दिली गेली. त्यानंतर या आयोजन नियोजन जर पाहिलं तर लाखिवलीकरांचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा थेट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. आपण घर बसल्या बसल्या सुद्धा या स्पर्धेचं मजा घेऊ शकता. खऱ्या अर्थाने 10 PL जी दुबईमध्ये गेल्या वर्षी खेळवली गेली आपण पाहणार आहोत, यंदाच्या हंगामामध्ये प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ती स्पर्धा पूर्णपणे कव्हरेज केली जाईल. त्या स्पर्धेला पाहायला विसरू नका. या दरम्यान अडव्या बॅटने बॅट अँड पॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये समाप्ती. अजून एक चांगला चेंडू सन्माननीय किशोरजी पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाल तर आपण येऊन व्ही आय पी डाईजवर स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहतोय मैदानावर सामना एका बाजूने जर विचार केला तर हर्षद पाटील स्वतः संघ घेऊन उतरला आहे, तर दुसऱ्या बाजूने ऋतिक गडाख हे दोन कर्णधार स्वतः संघ घेऊन मैदानावर उतरले. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न माणस दर्शवला गेलाय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये सुद्धा ताळमेल कॉम्बिनेशन मात्र अप्रतिम पद्धतीचं पाहायला मिळतंय आणि अगदी सहजरित्या इथून मात्र दोन धावा प्राप्त केल्या गेलेत. या दोन धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावपळक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच. धावपळक 30 चकारामध्ये जाऊन पोहोचतोय. 31 धावांचं आव्हान इथून मात्र समोर ठेवलं गेलंय. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार
दोन्ही संघाची कर्णधार नाणेबी करण्यासाठी यायचे आहेत. जे दोन संघ पराभूत झाले होते पहिल्या मॅच मध्ये त्या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेबिकी करण्यासाठी यायचे रघुनाथ स्मृती संघ. आणि त्याच समयेत आपण पाहणार आहोत ते म्हणजेच मयंक इंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेबिकी करण्यासाठी यायचे रघुनाथ स्मृती संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मयंक इंटरप्राइजेस संघाचा कर्णधार व्हीआयपी टाईज वर स्थानापन्न असलेले आपण पाहतोय. बारक्याजी पाटील यांच्या हस्ते इथून मात्र नाणेबिकी केली जाते. बारक्याजी पाटील आपण यायचंय. या ठिकाणी नाणेबिकी केली जाते. एका बाजूने सचिन पाटील या ठिकाणी मात्र नाणेबिकी करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले सचिन पाटील साहेबांच्या हस्ते. या ठिकाणी मात्र बारक्या पाटील साहेबांच्या हस्ते नाणेबिकी केली जाते. एका बाजूने आपण पाहतोय उदय उदय पाटील त्या ठिकाणी मात्र कर्णधार आहे त्यांच्या हस्ते. या ठिकाणी मात्र दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहायचे. मयंक स्पोर्ट्स संघाने इथून मात्र नाणेबिकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. आणि इथून मात्र फलंदाजी करण्यासाठी प्राचारित केलं गेलंय ते म्हणजे रघुनाथ स्मृती संघाला. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावर जात असताना एका बाजूने ऋतिक गडक आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तो म्हणजेच महेश. आपण पाहतोय व्ह्यू या ठिकाणी मात्र दाखवलं जाते ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. पूर्णपणे या मैदानाची रचना ज्या पद्धतीने आहे आपण पाहतोय. खूप कमी स्पर्धा असतात ज्यांमध्ये अशा पद्धतीचं ड्रोन मध्ये थेट प्रक्षेपण दाखवलं जातं. आपण पाहू शकता त्या ठिकाणी मात्र लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. एकतीस धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. पाहूया एकतीस धावांच्या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. एका बाजूने आपण पाहतोय जीपी इंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय ते म्हणजेच देवांश इलेव्हन. हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये पूर्णपणे अडखळलेली स्थिती आपण पाहतोय. इथून मात्र एकतीस धावाचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. त्या एकतीस धावांच्या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल हा प्रश्न समोर उभा राहिलाय. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय ऋतिक. पहिला चेंडू या दरम्यान मात्र स्विच इट जबरदस्त स्ट्रोक. टायमिंग तर चांगलं झालंय त्या ठिकाणी मात्र आउटफील्ड खराब आहे. चेंडू स्टॉप होतोय. एक धाव झाली पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र पाहता पाहता अगदी सहजरित्या इथून मात्र दोन धावा पूर्ण केले जात आहेत. आपण पाहतोय या दोन धावांच्या मदतीने आता मात्र खाते उघड होते. एका बाजूने आपण पाहतोय मनोज तर दुसऱ्या बाजूने संघाचा कर्णधार तारणहार ऋतिक गडद. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला या दरम्यान मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक आहेत लॉंग ऑफच्या वर्ण.
चेंडूला सरल पाठवून देतोय सी मा रे शा पार येणारा हा दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक चौकार. हल चेक हल हल चेक हल हल ऋतिक गडग आता मात्र या सामन्याचं पूर्णपणे चित्र बदलवून टाकतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलक 8 घरामध्ये जाऊन पोहोचतोय 6 घरामध्ये जाऊन पोहोचतोय. या दरम्यान मात्र हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पवित्रा इथून मात्र दर्शवला गेलाय. एक धाव या ठिकाणी मात्र कन्वर्ट केली जाते सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकते धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 7 घरामध्ये. विशाल पाटील साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप हार्दिक स्वागत आहे. आपण येऊन व्हीआयपीडाईजवर स्थानापन्न व्हायचं आहे. अमर पाटील यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. प्रतिषटकारास 100 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान मात्र गती कमी केली जबरदस्त चेंडू इथून मात्र यॉर्क लाईनचा चेंडू इथून मात्र हाताला गेलाय. चेंडूची गती कमी केली गेली इथून मात्र चेंडूवर बोट फिरवली आणि अगदी इथून मात्र चकबलं गेलंय. आपण पाहतोय महेश याला आता मात्र शांत ठेवलं जात आहे मनोजच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला प्राप्त होईल त्याने ती कॅप घालूनच मैदानाच्या आत पडायचंय. या दरम्यान अडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं जाते. चेंडू गॅपमध्ये चाललाय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी मात्र पाहता पाहता अगदी 2 धावा पूर्ण केल्या गेलेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळते. या दरम्यान स्विच इट करण्याचा प्रयत्न जबरदस्त चेंडू. पंचांचा इशारा आलाय आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये कमलाकरजी पाटील अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तर एका बाजूने आपण पाहतोय लेख पंचांच्या भूमिकेमध्ये नरेंद्रजी पाटील दोन्ही बंधू आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. खऱ्या अर्थाने एका बाजूने नरेंद्र पाटील आणि एका बाजूने कमलाकर पाटील आमचे काकाश्री खऱ्या अर्थाने आता मात्र मैदानावरती पंचांची भूमिका पार पाडत असताना. आपण पाहतोय 9 धावा धावपळकावर लागले गेलेत एका षटकाच्या अखेरीस. आपण पाहतोय ऋतिक स्ट्राईक एंडला आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. साहिल नऊ धावा धावपळकावर 31 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर पाहतोय आपण देवांश 11 संघ उतरलाय. या दरम्यान हलक्या हाताने इथून मात्र टॅप करत असताना चेंडू पॉइंट रिजन मधून सरकतो. एक धाव झाली आहे पूर्ण खराब क्षेत्ररक्षण मोहितच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. अशा स्थितीमध्ये खराब क्षेत्ररक्षण अगदी इथून मात्र महागात ठरू शकतं. कारण जर विचार केला तर या ठिकाणी वरून जर या सामन्यामध्ये कमबॅक करावायचं असेल तर चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा सामना हा कधीच एका खेळाडूने जिंकला जात नाही. त्यासाठी तुमचे 11 खेळाडू मैदानावर चांगले खेळ करणे खूप गरजेचं आहे.
या दरम्यान फुलटॉस चेंडू त्याला मात्र पुल केलाय चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली काय घडलंय त्या ठिकाणी मात्र चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय त्या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण पाहता पाहता अगदी दोन धावा पूर्ण केले जात आहेत या दोन धावांच्या मदतीने आता आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 13 च्या घरामध्ये 13 धावा धावफलकावर साहिल पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप करतोय पुन्हा एकदा एक धाव झाली आहे पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का या ठिकाणी मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमधील तालमेल कॉम्बिनेशन कॉलिंग ही खूप जबरदस्त पाहायला मिळते क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटली जाते ते क्रिकेटच्या लाईफलाईनचा इथून मात्र वापर केला जातो या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 15 च्या घरामध्ये आपण पाहतोय अर्धा पडला आता मात्र पार केला गेलाय 31 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थाने इथून मात्र देवांश इलेव्हन संघ उतरला होता दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर ऋतिक गडक नक्कीच इथून मात्र मनामध्ये विचार करत असेल लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा या दरम्यान फक्त आडव्या बॅटने फ्लिक केलाय चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक धाव झाली आहे पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल जरूर पाहता पाहता दोन धावा पूर्ण आणि इथून मात्र गचाल क्षेत्ररक्षण चेंडू सरळ निघून जातोय सी मा रेषा पार येणार हा दर्जेदार चौकार ऋतिक गडक च्या बॅट मधून हा चांगला स्ट्रोक दरम्यान एक धाव पूर्ण झाली एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकते धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 20 च्या घरामध्ये 20 धावा धावफलकावर बॅटने या दरम्यान बॅटची एज घेऊन चेंडू वेगाने चाललाय फाईन लेगच्या दिशेने त्या ठिकाणी मात्र आउटफील्ड खराब आहे एक धाव झाली आहे पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहता पाहता अगदी सहजरित्या इथून मात्र दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा दोन षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 20 धावा धावपळकावर इथून मात्र आता समीकरण उरलंय ते म्हणजेच 12 चेंडू आणि 11 धावांची गरज बावीस धावा धावफलकावर लागले गेलेत इथून मात्र 9 धावांची गरज आमच्या स्कोरच्या माध्यमातून थोडीशी चुकी घडतीये चुकीची दुरुस्ती मैदानावर ड्रिंक्स ब्रेक झालाय
या दरम्यान हलक्या हाताने इथून मात्र लान्स केलं गेलं चेंडूला, एक धाव घेण्याची संधी नक्कीच होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला इथून मात्र, येस अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट। ऋतिक गडाख इथून मात्र चांगलं प्रदर्शन करत असताना मैदानावर इथून मात्र कन्सिस्टन्सी, सातत्य ज्याला म्हटलं जातं ते सातत्य आता मात्र मैदानावर दर्शवत असताना, गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी मोहितच्या माध्यमातून राहिली होती, तोच मोहित आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय, अजित याला शांत ठेवण्याचं काम मोहितने केलं होतं आणि गेल्या सामन्यामध्ये विजयाचा शिक्का मोहोर्तब केला होता या संघाने। स्विच इट पल्टी शॉट चेंडूला मात्र फेकून देतोय सरळ कन्वर्ट करून, त्या ठिकाणी मात्र चेंडू स्टॉप झाला, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहता पाहता अगदी सहजरित्या इथून मात्र दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत। या दोन धावांच्या मदतीने जर पाहिलं तर धावपळक आता मात्र पुढे सरकतंय, धावपळक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 26 रन। इथून जर विचार केला तर अजून सुद्धा फक्त आणि फक्त 5 धावांची गरज, 5 धावा दूर आहे विजयापासून। ऋतिक गडाख पाहूया एखाद्या मोठ्या फटक्याने सामन्याला फिनिश करतोय का, फिनिशर म्हणून त्याला ओळखलं जातं। ओ या दरम्यान स्विंग अँड मिस मोहित याचा अप्रतिम चेंडू, या दरम्यान मात्र चेंडूची लेंथ ओळखू शकला नव्हता ऋतिक। ऋतिक याचा जर विकेट प्राप्त केलं गेलं तर मोहित पाटील याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सूरज पाटील यांच्याकडनं। आडव्या बॅटने या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातो, एक धाव पूर्ण पाहता पाहता अगदी सहजरित्या इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। टेक्निकल गेम आता मात्र मैदानावरती सुरू आहे, अगदी चेंडूच्या मॅरेटवर फटकेबाजी केली जाते। पाहूया मोहित पुन्हा एकदा ऋतिकच्या विरोधामध्ये, ओ अजून एक जबरदस्त चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू इथून मात्र हाताला गेलाय, एक धाव घेण्याची संधी नक्कीच होती, इथून जर विचार केला तर आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची गरज, सामना पूर्णपणे एकतर्फा होत असताना आपण पाहतोय। या दरम्यान अडव्या बॅटने मोठा स्ट्रोक कन्वर्ट करतोय, चेंडू निघून जातोय फाइन लेगच्या वर्ण, सी मा रे शा पार येणार हा चौकार, याच बरोबर हा सामना सुद्धा विजयी प्राप्त करतोय आपण पाहतोय देवांश 11 लाखिवळी।